ईडीनं अटक केलेल्या सूरज चव्हाण यांच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट केलेली आहे. सूरज चव्हाण यांचं कौतुक करताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर मात्र कडवट टीका केली आहे. निर्लज्ज हुकुमशाही, गुलाम एजन्सींपुढे न झुकणारा देशभक्त असा उल्लेख चव्हाणांचा केलेला आहे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये. सूरज चव्हाणांचा सहकारी असल्याचा अभिमान वाटतो असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. सूरज चव्हाण सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, संविधानासाठी उभे आहेत असंही ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. एकंदरीत ईडीनं सूरज चव्हाण यांना अटक केली, त्याच्यानंतर आदित्य ठाकरेंनी मात्र कौतुकाचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळते सूरज चव्हाण यांच्यावर. ते सहकारी आहेत माझे, याचा मला अभिमान आहे असंही आदित्य ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात. कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलंय आणि त्यांना ईडीनं अटक देखील केली आहे. आज कोर्टासमोर त्यांना हजर केलं जाणार आहे. मात्र सूरज चव्हाण यांच्यावर ही एकीकडे कारवाई होत असताना आदित्य ठाकरेंनी मात्र त्यांचं कौतुक केलंय आणि सोशल मीडियावर थेट एक्स पोस्ट करून त्यांनी चव्हाणांवर कौतुकाचा वर्षाव केलाय. सूरज चव्हाण हे माझे सहकारी आहे, त्याचा मला अभिमान आहे असं ते म्हणतात. सूरज चव्हाण सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य आणि संविधानासाठी उभे आहेत असं देखील आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आम्ही लोकशाहीसाठी या काळ्या दिवसांमध्येही लढू आणि जिंकू. आपल्या राज्यातील हुकुमशाही राजवटीला जग पाहत आहे असं म्हणत सरकारवर सुद्धा कडवट टीका केली आहे.